आणि आता पाहूया महाफास्ट न्यूज 100. ठाण्यातील आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा प्रकार. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख केदार दिघेंकडून व्हिडिओ ट्विट. दिघे साहेबांच्या समाजसेवेचं पावित्र्य नष्ट केलं, नाव न घेता केदार दिघेंची शिंदे गटावर टीका. आनंद दिघे असते तर लुटीचा पैसा उधळणाऱ्यांना फोडून काढलं असतं. आनंदाश्रमातील व्हायरल व्हिडिओवर राऊतांची संतप्त प्रतिक्रिया. दिघेचे प्रत्येक ढोल पथकांना बक्षीस म्हणून पैसे द्यायचे, पण ज्या पद्धतीने पदाधिकाऱ्यांनी पैसे दिले ती पद्धत चुकीची, खासदार नरेश मस्केंची प्रतिक्रिया. आनंदाश्रमामध्ये पैसे उडवणं हा आनंद दिघेंचा अपमान. दिघेंचे फोटो वापरणारे आताचे बारमधील शिवसैनिक आहेत. वैभव नाईकांची शिंदे गटावर टीका. विधानसभेसाठी मवियाचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती. काँग्रेस 100 ते 105 जागा लढण्याची शक्यता. ठाकरे गट 95 ते 100 तर पवार गट 85 ते 90 जागा लढण्याची शक्यता. महायुतीत शिंदे गट 100 अधिक जागांची मागणी करणार. लोकसभेला स्ट्राईक रेट जास्त म्हणून 100 जास्त जागांची मागणी. TV9 मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती. धाराशिवच्या परंडामध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम. उपमुख्यमंत्री अजित पवारांची या कार्यक्रमाला अनुपस्थिती. तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर दादा गट नाराज असल्याची चर्चा. जेपी नड्डा आल्यामुळे देवेंद्र फडणवीस मुंबईत तर अजित पवार त्यांच्या दुसऱ्या कार्यक्रमात आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची लाडक्या बहिणी सोबत सेल्फी. धाराशिवच्या परंड्यात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचं आयोजन. लाडक्या बहिणींसाठी निर्णय घ्यावा लागेल असं मी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगितलंय. लाडकी बहीण योजना आपणच आणल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अप्रत्यक्ष दावा. सागर बंगल्यावर जेपी नड्डांच्या उपस्थितीत भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू. आगामी विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा करणार. विदर्भातील काँग्रेसच्या 2 नेत्यांचा वाद दिल्ली दरबारी. प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्यात वाद सुरू झाला होता. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत महत्वपूर्ण बैठक. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवारांची दिल्लीत हायकमांड सोबत बैठक. विधानसभेच्या जागावाटपास इतर मुद्द्यांवर चर्चा करणार. मवियात काँग्रेस मोठा भाऊ. मुख्यमंत्री पदाचा दावा कोणी सोडत नाही, काँग्रेसच्या नितीन राऊतांचं वक्तव्य. तर मोठा पक्ष म्हणून महत्वाची भूमिका पार पाडणार, नितीन राऊतांकडून भूमिका स्पष्ट. विधानसभा निवडणुकीत 183 पेक्षा जास्त जागांवर मवियाचा विजय होणार, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा. शिंदेच्या नेतृत्वात लढणारे महायुतीच्या 183 ते 200 जागा येतील. शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांच्याकडून विश्वास व्यक्त. शिवसेनेनी त्यांच्या मतदारसंघातून निवडून यावं मग बोलू. संजय राऊतांचा शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांना चॅलेंज. तिकीट वाटपासंदर्भातील चर्चा सुरू, मात्र अजित पवार गटाची 25 जणांची यादी कुठून येते माहीत नाही. मंत्री उदय सामंतांची माहिती. पुण्यातील विधानसभा मतदारसंघासाठी पवार गटातील 41 जण इच्छुक. 8 मतदारसंघासाठी 41 इच्छुकांकडून अर्ज. पवार गटाकडून लवकरच इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार. एकनाथ खडसेंबाबत केंद्रीय नेतृत्वाने घेतलेला निर्णय आम्हास मान्य. गणेशोत्सवानंतर केंद्राशी चर्चा करून योग्य निर्णय घेणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. पालकमंत्र्यांनी शिंदेना मिसगाईड करू नये, त्यांचं ऐकून शिंदेनी वेगळा निर्णय घेतला तर मराठा समाज शिंदेवर नाराज होईल. शिंदेनी कुणाचा ऐकून दगाफटका करू नये, मनोज जरांगेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन. एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधवांचं पंढरपुरात आमरण उपोषण. मुख्यमंत्री शिंदेकडून उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची विचारपूस, तर सरकारचं शिष्टमंडळ आज उपोषण स्थळी भेट देणार. पंढरपूरमधील धनगर आरक्षणाच्या आंदोलनस्थळी माढा तालुक्यातील आलेगावच्या सरपंचांचा आत्महत्येचा प्रयत्न. अमोल देवकते असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांचं नाव. ठाण्यात शिंदे गटाकडून राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन. राहुल गांधींनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन. पुण्यात शिंदे गटाचं राहुल गांधी विरोधात निषेध आंदोलन. राहुल गांधी यांनी आरक्षण बंद करण्याबाबतच्या संविधान विरोधी वक्तव्याविरोधात केलं आंदोलन. सांगलीत राहुल गांधींच्या विरोधात शिंदे गटाचं आंदोलन. राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा निषेध.
आमदारकीसाठी धर्मराव अत्राम आणि भाग्यश्री अत्रामांचा फ्लॅट बाबा अत्रामांचे पुतणे अमरीशराव अत्राम यांचा आरोप, तर दोन्ही पक्षातून कुणीही आलं तरी आमदारकी घरीच राहणार असा प्लॅन, अमरीशराव अत्रामांचा आरोप. माढा विधानसभा मतदारसंघात मोहिते पाटील गटाला आमदार बबनराव शिंदे गटाचा धक्का. महाळुंग श्रीपूर नगरपंचायतचे नगरसेवक प्रकाश नवगिरे यांचा समर्थकांसह बबनराव शिंदे गटात प्रवेश. मुंडा गजानन मारणीची पुणे पोलीस आयुक्तालयात चौकशी सुरू. इन्स्टाग्रामवरून रील्स काढून दहशत पसरवल्याप्रकरणी चौकशी. गुंडांना पुणे पोलिसांची सक्त ताकीद.